आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जागतिक महिला दिनानिमित्त रेंदाळच्या कुमार विद्या मंदिर मध्ये झाला स्त्री शक्तीचा जागर. रेंदाळ ग्रामपंचायत, रेंदाळ बँक आणि आबासाहेब पाटील चॅरिटेबल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. रेंदाळ येथील कुमार विद्या मंदिर मध्ये खास महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये महिलांसाठीचा आवडीचा विषय म्हणजे पाककला आणि रांगोळी तर होतीच, पण मनसोक्त मनोरंजनासाठी फनी गेम्स आणि हसत खेळत बुद्धिमत्तेची चाचणी घेणारी प्रश्न मंजुषाही होती. भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष गीता बडवे आणि संगीता पाटील यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. पाहूया त्यांचं मनोगत. नमस्कार, मी संगीता अशोकराव बडवे, मानसी महिला बहुउद्देश संस्था अध्यक्षा, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा भाजप, पोलीस कमिटी, दक्षता कमिटी पोलीस स्टेशन हुपरी आणि दारूबंदी कमिटी पोलीस स्टेशन हुपरी या समितीवर काम करत असताना मी महिलांच्या अगदी जवळून जवळ असते आणि महिला काय करू शकतात आणि महिला दिन हा कसा साजरा केला जातो आणि का आणि कधी ह्याची सुरुवात म्हटली तर न्यूयॉर्कमध्ये 1908 साली वस्त्र उद्योग कंपनीमध्ये महिलांच्यावर खूप अत्याचार होत होते, अन्याय होत होते, त्याला तोंड देण्यासाठी महिलांनी, हजारो महिलांनी रूट गेस्ट ह्या चौकामध्ये महिलांनी मोर्चा काढला आणि त्या मोर्चेला पूर्ण जगभरून प्रतिसाद मिळाला. आणि त्या दिवशीला, त्या दिवशीचं महत्त्व 8 मार्च हे जग जाहीर झालं असून तेव्हापासून ह्या गोष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली आणि तेव्हापासून 8 मार्च हा महिला दिन साजरा केला जातो. आणि महिलांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर 2007 पासून मी सामाजिक सेवेमध्ये काम करते आणि त्या कामाच्या माध्यमातून महिलांच्या अगदी जवळ पोचलेली आहे. प्रत्येक महिन्याला माझे कार्यक्रम असतात तेव्हा त्यावेळी महिला किती सबल आहे की अबल आहे ह्या माध्यमातून महिलांना कसं पुढं आणायचं किंवा त्यांना कसा आपल्या कार्यक्रमामध्ये भाग घेता येईल ह्याच्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात किंवा त्या सबल होण्यासाठीचे जे त्यांची रांगोळी स्पर्धेत सहभागी घेतलेल्या महिलांनी अप्रतिम रांगोळ्या काढल्या होत्या. विविध रंगांनी आणि आकृत्यांनी तसेच विविध विषयांवर रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी मन मोहून जात होतं. तर पाककला स्पर्धेत सहभागी महिलांनी एकापेक्षा एक लज्जतदार आणि वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ बनवून आणले होते. खमंग पदार्थांचा दरवळ या ठिकाणी सुटला होता. या कार्यक्रमाचं आयोजन कुमार विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सविता पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनानं केलं होतं. मी सुनीता संजय पाटील, मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे म्हणून मला सांगायला अभिमान वाटतंय, कारण एक महिला घर, जी महिला घर सांभाळते ते उत्तमरित्या बाहेरचं जगसुद्धा सांभाळायला म्हणजे कमी पडत नाही. मला फक्त एवढंच आज सांगायचं आहे की 8 मार्च एकच दिवस काम पाळायचा म्हणजे महिलांच्यासाठी, संपूर्ण वर्षभर ती राबत असते आणि एक दिवस तुम्ही तिच्यासाठी, हा जरा अन्याय वाटतो आहे तरी पण काय हरकत नाही, एक दिवस तरी आमच्यासाठी आहे. पण आता जरी आपण महिला दिन साजरा करतो आहे पण एक 8 दिवस गेले किंवा लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशीसुद्धा बघायला मिळते की महिलांच्यावर अत्याचार आणि जागोजागी जाणवते की महिला आहे तुम्ही पाठीमागं, पण असं नाही आहे. ती महिला सगळं उत्कृष्टरित्या सांभाळू शकते, तिला तुम्ही वाव द्यायला पाहिजे आणि हे समाजाला सांगण्यापेक्षा प्रत्येक महिलेनं आपण घरात सुरू करायला पाहिजे. आपल्या सुनेला आणि मुलीला हे शिक्षण सुरुवातीला द्यायला पाहिजे. माझ्या सासूबाईंनी पण हेच केलं की मला तू घरात बसू नको, नुसता चुलमुल, त्यामुळे मी आज म्हणजे बाहेर पडले आणि मी माझ्या मुलीला आणि सुनेला, सुनेलासुद्धा मी इतका वाव दिला की त्यांना जे करायचं आहे ते त्या अगदी म्हणजे त्यांच्या उत्साहाने मी त्यांना म्हणजे महिलांनी, विशेषतः तरुणींनी मोठ्या उत्साहात सर्व स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेला महिलांनी उदंड प्रतिसाद देत संघटित स्त्री शक्तीची प्रचिती दिली. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी होणार आहे. याच समारंभात साताऱ्याच्या सुजन फाउंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाला होपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाठ, लेखा मिंचेकर यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या खास महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात
अनेक महिलांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मनमोकळा संवाद साधत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.